विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंमध्ये समेट झाल्याची चर्चा नव्यानं दबक्या आवाजात सुरू झाली आहे, कारण माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित ठाकरे माहीममधून जर का निवडणूक लढवणार असतील तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे, पण त्याच वेळेला अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू असतानाच जर का अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार असतील तर शिवसेना उबाठा इथे उमेदवार देणार नाही असं सूत्रांनी सांगितलं आहे. मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा आहे. जर माहीममध्ये उबाठानं उमेदवार दिला नाही तर वरळीतही मनसे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. त्याही वेळी मनसेनं वरळीत आदित्य ठाकरे यांच्या समोर उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना 2019 सहकार्याची या निमित्तानं परतफेड करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंमध्ये समेट अशी चर्चा सुरू झाली आहे. अमित ठाकरेंना माई विधानसभेतून उमेदवारी दिली तर आम्हाला आनंदच होईल, कारण ठाकरे ब्रँड जो आहे त्याचा बेनिफिट माई विधानसभेला मिळेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी सोपं होईल. त्याचबरोबर 2019 माननीय राजठाकरे साहेबांनी एक दिलदारपणा दाखवून वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे उभे होते तेव्हा दिलदारपणा दाखवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार त्यांनी टाकला नव्हता, तोच दिलदारपणा दाखवण्याची संधी उद्धवजींना आता माहीम विधानसभेच्या बाबतीत आहे आणि ते तो दिलदारपणा उद्धवजी यावेळेला दाखवतील. आणि थेट जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, हे सगळं नक्की झालं आहे माहीममधून अमित ठाकरे आणि वरळीतून आदित्य ठाकरे दोघांच्याही समोर दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत? एक असा प्रस्ताव आलेला आहे पक्षांतर्गत, या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. त्यानुसार मनसेचे उपनेते आणि दादर माहीममधील विभाग प्रमुख जे आहेत यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आहे. जर वरळीमधून आदित्य ठाकरे हे उमेदवार असतील तर त्यांच्या विरुद्ध आम्ही आता या संदर्भात उमेदवार देणार नाही, मात्र त्यासाठी दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून जर का अमित ठाकरे यांना आम्ही उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडनं कोणीही उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा जी आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एक राजकीय साटलोटं जे आहे ते समोर आलेलं आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत नव्हता, दोन्ही ठाकरेंनी कुठेतरी सामंजस्य भूमिका जी आहे ती वठवावी आणि दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, जेणेकरून त्यांचा विजयाचा मार्ग जो आहे तो सोपा होईल. तसाच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आपण 2019 पाहिलेलं आहे, आदित्य ठाकरे यांनी यांची पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की वरळी विधानसभा मतदारसंघातून आम्ही कोणताही उमेदवार देणार नाही आणि त्याची आठवण करत आता कुठेतरी परतफेड करण्याची जी आहे ती वेळ आलेली आहे अशी देखील एक आठवण जी आहे ती करून दिलेली आहे. त्यामुळे आता ठाकरे गट या संदर्भात काय निर्णय काय भूमिका घेतोय पाहणं महत्वाचं आहे. बरोबर, एका ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली, आता दुसरे ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.